मागण्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियननं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, सुधारित किमान वेतन लागू करावं, त्याचप्रमाणे थकीत फरक, राहणीमान भत्ता फरक मिळावा, अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या व दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावं यासाठी आम्ही गेल्या एक वर्षापासून सतत जिल्हा परिषद व प्रशासनासोबत चर्चा करून निवेदनं देऊन अनेकदा प्रयत्न केलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे, परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नसल्याने परत आयन दिवाळीच्या सणावर आम्हाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुटुंबासह आम्हाला इथे जिल्हा परिषदेत आज ठिय्या आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे. शासनानं 10 ऑगस्ट 2020 रोजी सुधारित किमान वेतन लागू केलं, त्या सुधारित किमान वेतनसुद्धा गेल्या एक वर्षापासून मिळू शकत नाही, हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. जिल्हा प्रशासनास निवेदन देताना युनियनचे नेते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.